नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। चोपडा तालुक्यातील बेळगाव शिवारात असलेल्या कुंडापाणी येथे भेसळयुक्त दुधाचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी नुकताच छापा टाकून भांडाफोड केला आहे। या प्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बिडगाव शिवारातील कुंडापाणी येथे संभाजी मोतीराम पाटील यांच्या मालकीच्या शेतात लक्ष्मण देवाभर वाडा हस्तकामार्फत पाम तेल आणि दूध पावडरचे मिश्रण करून दुधात भेसळ करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकून भिकन अशोक साळुंके, हेमंत रतिलाल महाजन, सारा बुटा भरवाड, हर्षल पंढरीनाथ पाटील यांना अटक केली। त्यांच्याकडून भेसळयुक्त दूध तसेच खाद्यतेल, दूध पावडर, मिक्सर, दुधाचे 54 कॅन, बादल्या, दुधाच्या वाहतुकीसाठी असलेल्या 2 बोलेरो मालवाहू गाड्या आणि मोबाईल असा तब्बल 11,18,235 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अडावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेतील एक संशयित फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बिडगाव या गावामध्ये दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे अशी माहिती माननीय DIG साहेबांच्या पथकाला मिळालेली होती। सदरचे पथक आणि स्थानिक आडावत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी या दूध भेसळ करणाऱ्या ठिकाणी बिडगाव शिवारामध्ये कुंड्यापाणी रस्ता आहे सदर ठिकाणी छापा टाकून यामध्ये दुधामध्ये भेसळ करण्यासाठी पामोलीन तेल आणि दूध पावडर याचा वापर करण्यात येत होता आणि हे वापर करून बनावट प्रकारचं दूध तिथे बनवण्यात येत होतं जे की मानवी शरीरास हानिकारक आहे। त्यानुसार सदर पथकातील ASI बशीर तडवी यांच्या फिर्यादीनुसार आडावत पोलीस स्टेशन येथे 5 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये IPC कलम 272, 273, 328 म्हणजे मानवी शरीरास अपायकारक करणारे पदार्थ आणि 420 बनावट वस्तू निर्माण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील 5 पैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। सदरच्या आरोपींना दिनांक 28 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे।